पुण्यात खासदार भाजपचे सहा पैकी पाच आमदार भाजपचे महानगरपालिकेत सत्ता भाजपचे ज्या कसब्यात पोटनिवडणूक लागली तिथं मागची अठ्ठावीस वर्ष आमदार भाजपचा आणि त्याच कसब्यात भाजपचे नगरसेवक सोळा कसब्यात भाजपनं इतकी वर्ष सत्ता टिकवल्याचं प्रमुख कारण सांगितलं जातं ब्राह्मण समाज उमेदवार कुणीही असो भाजपचा हा पारंपरिक मतदार कमळापुढचंच बटण दाबतो आणि भाजपची सीट लागते हे इथलं वर्षानुवर्ष चाललेलं गणित पण यावेळी वारं फिरलं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच भाजपचा बाले किल्ला भेदला गेला काँग्रेसचे रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरले आणि त्यांच्या विजयाच्या विश्लेषणात एक प्रश्न चर्चेत आला कसब्यात भाजपला ब्राह्मणांनी दणका दिला का मेन मुद्द्याला हात घालण्याआधी कसब्यात ब्राह्मण समाजाचे मतदार किती आहेत हे पाहूया पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरो या संस्थेच्या आकडेवारीनुसार कसब्यात छत्तीस हजार चारशे चौऱ्याण्णव ब्राह्मण मतदार आहेत मतदारांच्या एकूण टक्केवारीपैकी तेरा टक्के हे मतदार संपूर्ण कसब्यात पसरलेले असले तरी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये येणारे शनिवार पेठ नारायणपेठ सदाशिवपेठ आणि प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये येणारं लोकमान्य नगर दत्तवाडी पेठ हे ब्राह्मण बहुल भाग म्हणून ओळखले जातात त्यामुळे या भागातून भाजपला किती मताधिक्य मिळतं यावर निकालाचं गणित अवलंबून असतं बेरीज भाजपच्या बाजूने लागते हा आजवरचा इतिहास होता पण यावेळी चर्चा होती ब्राह्मण समाजाच्या दणक्याची जी सुरू झाली कसब्यासाठी भाजपचा उमेदवार जाहीर झाला आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाळ टिळक भाजपकडून कुण इच्छुक होते मात्र त्यांना पक्षांतर्गत जबाबदारी देत भाजपनं कासार समाजाच्या हेमंत रासनेंना उमेदवारी दिली त्यानंतर कसब्यात बऱ्याच ठिकाणी कुलकर्णींचा मतदारसंघ गेला टिळकांचा गेला आता नंबर बापटांचा का समाज कुठवर सहन करणार अशा पाट्या लागल्या ज्या समाजानं भाजपला उभं राहण्यात मदत केली त्याच ब्राह्मण समाजाला वाईट टाकण्याचं काम भाजप करत या निवडणुकीत नोटाला मत देऊत ब्राह्मण समाजाची ताकद दाखवूया भाजपनं ब्राह्मण समाजाला गृहित धरले अशा आशयाचे मेसेजही फिरू लागले पण कितीही नाराजी असली तरी ब्राह्मण समाज भाजपच्या पाठीशी उभा राहील आणि भाजपचं सीट लागेल असं सांगण्यात येत होतं पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी विजय खेचून आणला तेही थोड्याफार नाही तर अकरा हजार मतांच्या फरकानं ब्राह्मण मतदारांनी खरंच भाजपला दणका दिला का हे पाहण्यासाठी पहिल्यांदा बघू दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमधली आकडेवारी दोन हजार एकोणीसला भाजपच्या मुक्ता टिळक यांनी अठ्ठावीस हजार एकशे शहाण्णव इतकं मताधिक्य मिळवत काँग्रेसच्या अरविंद शिंदेंचा पराभव केला होता या निवडणुकीत शनिवार सदाशिव नारायण आणि शुक्रवार पेठे या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एकूण एक्केचाळीस हजार सातशे सत्याहत्तर मतदारांनी मतदान केलं यात भाजपला लीड मिळालं एकवीस हजार एकोणतीस मतांचं म्हणजेच मुक्ता टिळकांच्या अठ्ठावीस हजार मतांच्या लीडपैकी एकवीस हजार मतं एकट्या प्रभाग क्रमांक पंधरामधूनच आले होते तर भाजपचा प्रभाव असलेल्या दत्तवाडी नवीपेठ या प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये बावीस हजार एकशे नऊ मतदारांनी मतदान केलं होतं इथंही भाजपला पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती म्हणजेच ब्राह्मणांचा प्रभाव असणाऱ्या भागातून मुक्ता टिळक यांना एकूण सव्वीस हजार मतांचं लीड मिळालं होतं तेव्हा मुक्ता टिळक अठ्ठावीस हजार मतांनी विजयी झाल्या होत्या आता यंदाच्या पोटनिवडणुकीत काय झालं तर निवडणूक आयोगानं मतदार याद्या अद्ययावत करताना पंधरा हजार नावं यादीतून वगळली त्यामुळे पंधरा आणि एकोणतीस या प्रभागांमधलं आघाडी पिछाडीचं गणित निर्णायक ठरणार होतं नव्या यादीनुसार प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एकाहत्तर हजार सातशे छप्पन्न मतदार आहेत पण त्यापैकी फक्त सदतीस हजार दोनशे सदतीस मतदारांनी मतदान केलं थोडक्यात मागच्या निवडणुकीपेक्षा चार हजार पाचशे चाळीस मतदान कमी झालं हेच प्रभाग क्रमांक एकोणतीसचं बोलायचं झालं तर अडतीस हजार पन्नास मतदारांपैकी एकोणीस हजार त्रेपन्न मतदारांनीच आपला हक्क बजावला मागच्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत इथं तीन हजार छप्पन्न मतदान कमी झालं दोन्हीची टोटल मारली तर भाजपच्या हक्काच्या प्रभागांमधून सात हजार पाचशे शहाण्णव मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं धंगेकरांचं वर्चस्व असलेल्या प्रभाग क्रमांक सोळा सतरा आणि अठरा मधून त्यांना आघाडी मिळणार हे जवळपास निश्चितच होतं या आघाडी भेदायला प्रभाग क्रमांक पंधरा आणि एकोणतीस मध्ये भाजपला जास्तीत जास्त लीडची गरज होती बूथ बुथनिहाय आकडेवारी आली नसली तरी पुण्यातले स्थानिक पत्रकार सांगतात की या दोन प्रभागांमध्ये मिळून भाजपला फक्त पाच हजार मतांचं लीड मिळालं आहे रासनेंना आघाडी मिळाली असली तरी ती इतकी कमी होती की त्यांना लीड लीच आलं नाही म्हणजेच ज्या सदाशिव शनिवार नारायण पेठेत रासने स्वतः नगरसेवक आहेत जिथं भाजपला मागच्या निवडणुकीत एकवीस हजार मतांचं लीड होत तिथं भाजपला पाच हजाराची आघाडीही घेता आली नाही या निवडणुकीत रासनेंचा पराभव एकूण अकरा हजार मतांनी झाला ज्या ब्राह्मण बहुल भागातून मागच्या वेळी एकवीस हजार मतांचं लीड मिळालं होतं तिथून यावेळी किमान निम्मी मतं मिळाली असती तरी रासनेंचा विजय निश्चित होता पण या भागातलं एकवीस हजार मतांचं लीड थेट पाच हजारावर आलं आणि पंधरा हजार, हजार मतांचा फरक पडला ब्राह्मण समाज आपली नाराजी दाखवण्यासाठी एकतर मतदान करणारच नाही किंवा नोटाचा पर्याय निवडे अशी चर्चा कसब्यात होती यातला पहिला मुद्दा विचारात घेतला तर ब्राह्मण बहुल प्रभागातून साडेसात हजारपेक्षा जास्त लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली या मतदारांनी मतदान केलं असतं तर धंगेकरांचं वर्चस्व असलेल्या भागातून त्यांना मिळालेली आघाडी कापण्यात रासनेंना यश आलं असतं मात्र असं घडलं नाही पहिल्या फेरीत सोमवार आणि कसबा पेटेची मतं मोजली गेली तिथे धंगेकरांनी जवळपास तीन हजार मतांची आघाडी मिळवली जी त्यांनी प्रत्येक फेरीला वाढवत नेली मतमोजणीच्या एकूण पैकी फक्त सहा फेऱ्यांमध्ये रासण्यांना आघाडी मिळाली पण धंगेकरांचे एकूण लीड फेडायला ती पुरेशी पडली नाही दुसरा मुद्दा नोटाच जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमध्ये इच्छुक असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना भाजपनं मैदानात उतरवलं तेव्हाही ब्राह्मण समाजानं नोटाचं बटण दाबावं असं आवाहन करण्यात आलं होतं आणि नोटाला चार हजार अठ्ठावीस मतं मिळाली होती हेच कसब्याच्या पोटनिवडणुकीत नोटाला एकूण चौदाशे एक मतं मिळाली थोडक्यात वर्चस्व असलेल्या प्रभागातून न झालेलं मतदान आणि नोटा जवळपास नऊ हजार मतांचं हे नाराजीचं गणित भाजपसाठी गेम चेंजर ठरलं असं सांगितलं जातं आणखी एक मुद्दा इथं विचारात घ्यावा लागतो तो भाजपच्या फेल गेलेल्या सोशल इंजिनिअरिंगचा जरी ब्राह्मण उमेदवार नसला तरीही भाजपचे पारंपरिक मतदार पक्षाच्याच बाजूने उभे राहतात हेच चित्र आजपर्यंत दिसलं सोबतच इतर जातीचे उमेदवार प्लस पक्षाचे तिकीट असेल तर इतर जातीचे मतदार प्लस भाजपकडे शिफ्ट झालेले ब्राह्मण मतदार असं विजय गणित साध्य करता येतं हे भाजपनं दोन हजार चौदामध्ये अनिल शिरोळे खासदार झाले तेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण बहुल कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडून आले तेव्हा दाखवून दिला आहे मात्र ज्या प्रकारे शिरोळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या पाठीमाग ब्राह्मण मतदार उभा राहिला तशी ताकद रासनेंच्या मागे उभी राहिली नाही असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत सुरुवातीला फक्त ब्राह्मण जातीचा उमेदवार नाही यामुळे नाराज असलेल्या ब्राह्मण मतदारांची नाराजी पुढं वाढतच गेली मागची पंचवीस वर्ष कसब्याचे आमदार आणि एकटम पुण्याचे खासदार असणाऱ्या गिरीश बापट यांना भाजपनं प्रचारात उतरवलं नाकाला नळी सोबत ऑक्सिजन सिलेंडर अशा अवस्थेत प्रचाराला उतरलेले गिरीश बापट बघून सहानुभूती वाढण्याऐवजी भाजप बद्दल नाराजीच वाढली भाजपवरची नाराजी, नाराजी दाखवायला हिंदू महासंघही निवडणुकीत उतरला त्यांच्याकडून मैदानात असलेल्या आनंद देवेना मात्र फक्त दोनशे सत्त्याण्णव मतच मिळाले त्यांचं उपद्रव मूल्य फारसं ठरलं नसलं तरी भाजपकडून ब्राह्मण समाज दुखावला गेलाय असं नॅरेशन या माध्यमातून सेट झालं दवेंनी हे ब्राह्मण मतदान आपल्या बाजूने घेतलं नाही पण ते रासनेंनाही मिळालं नाही त्यात भाजपनं ब्राह्मण समाजाला गृहीत धरले हेच कसब्यातल्या अनेक ब्राह्मण मतदारांचं मत बनलं साहजिकच कुणी मतदानाला न येऊन कुणी नोटाचं बटण दाबत तर कुणी थेट धंगेकरांना मत दे आपली नाराजी दाखवली आणि मागच्याच निवडणुकीत एकाच ब्राह्मण बहुल प्रभागात एकवीस हजाराचं लीड घेणाऱ्या भाजपला यंदा अकरा हजाराच्या फरकानं दणका सहन करावा लागला तुम्हाला काय वाटतं कसब्यात भाजपला ब्राह्मण समाजाची नाराजी का सहन करावी लागली कमेंट्स मध्ये सांगा आणि बोल भेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका